हॅलो, नमस्कार. आजपासून तुमच्यासाठी एक नवीन सिरीज घेऊन येतो आहे, अर्थात लव लेटर्सची सिरीज असणार आहे. तुमच्याकडून खूप अशा कमेंट्सही येतात आणि तुम्हाला आवडतात लव लेटर्स, सो एक कंटिन्युअस आपण लव लेटरची अशी सिरीजच घेऊन येतो आहे. त्यातलं हे पहिलं लव लेटर असणार आहे, अर्थात मी स्वतःहून लिहिलं आहे, या डायरीमध्ये लिहिलं आहे आणि तेच तुमच्या पुढे मांडणार आहे. सो हे झाल्यानंतर कसं वाटलं ते मला लगेच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. लाईक कमेंट शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आपल्या पेजला लाईक करा, यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा. चला लव लेटरला सुरुवात करूयात. प्रिया, कसं आहे ना, तुझ्यावर लिहायचं म्हटलं ना की कुठून सुरुवात करावी हा प्रश्न पडतो. कारण समजूनही न समजणारी तू, तुला शब्दांमध्ये मांडणं तसं अवघडच. पण काय करणार, तुला प्रत्यक्ष तर सांगू नाही शकत, म्हणून हा पत्रांचा अट्टहास. हा, पण व्हॉट्सअप फेसबुकच्या या जगात प्रेमपत्र लिहिणं तुला किती रुचेल काय माहिती. असो, तरीही मनातलं बोलतोच. आपण का दुरावलो, का वेगळे झालो, का ब्रेकअप केलं? खर तर तुलाही हा प्रश्न बरेचदा पडत असेल. त्यावरही आपण येऊच, पण इतक्या गोड आठवणी आपल्यासोबत असताना कडू सुरुवात कशाला करायची, नाही का? एक काय मस्त भेट होती ना आपली, ऑनलाईनच चॅटिंगवरून आपण एकमेकांना बरंच जाणून घेतलं होतं. तासनतास चॅटिंग, फोन कॉल्स, किती मस्त वाटायचं ना. एक खरं सांगू, आपण पहिल्यांदा जेव्हा व्हॉट्सअपवरती बोललो ना, तेव्हाच तुझा DP पाहून तुझ्या प्रेमात पडलो होतो. त्या पहिल्या DP पासून आज मी तुला ब्लॉक करेपर्यंत हरेक तुझा DP गॅलरीमध्ये न चुकता सेव्ह होत राहिला. त्या व्हॉट्सअप प्रोफाईल फोटोज या फोटोमध्ये फक्त तुझेच फोटो आजवर सेव्ह आहेत. इतर कुणाचाही फोटो तुला त्या फोल्डरमध्ये बघायला नाही मिळणार. ही प्रेम नावाची गोष्ट पहिल्यांदाच अनुभवत होतो, त्यामुळे तुझी ती बडबड देखील हवी हवीशी वाटायची. प्रेमात तहानभूकही हरते असं म्हणतात. तेव्हा मला हसायला यायचं लोक अशी म्हणायचे तेव्हा. पण जेव्हा प्रत्यक्ष अनुभवायला लागलो तेव्हा समजलं की हे सत्य आहे. रोज ते सेव्ह केलेले DP बघत बघत झोपी जायचो. कधी एकदा तुला भेटतोय असं झालेलं, तुझं कॉलेज, तुझे क्लासेस आणि ते नवखं पुणे शहर, या सगळ्यात खरंच खूप व्यस्त होतीस तू. पण तरीही माझा कॉल, माझा मेसेज आला की सगळं बाजूला ठेवून बोलू लागायचीस. आणि एकदा बोलायला लागलो ना की मग ते जिओचं 1-1.5 तासाचं लिमिट संपेपर्यंत कॉल बंदच नाही व्हायचे. कित्येक दिवस, कित्येक महिने असेच निघून जात होते. आणि तुझा मेसेज आला की पुढच्या आठवड्यात एक्झाम संपल्यावर मी गावी येते, तेव्हा आपण नक्की भेटू. हा एक मेसेज ना मला पराकोटीचा आनंद देऊन गेला. तू येणार, आपण भेटणार, खरंच माझ्यासाठी खूप म्हणजे खूप मोठी न्यूज होती. पण खऱ्या अर्थानं यावेळी माझी पळापळ चालू झाली. कधी कुठे कसं भेटायचं, कपडे कोणते घालायचे, डिओ कोणता असणार, इत्यादी इत्यादी. आणि शेवटी तुझा तो मेसेज आलाच. मी उद्या पोहोचते रे गावी. कसं वाटलं हा पहिलं वहिलं प्रेमपत्र? इथून पुढे खूप एक्साइटेड काही काहीतरी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. सो हा एकूणच पहिला भाग कसा वाटला ते मला खाली कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी विष्णू हजारे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघताय व्हिडिओ, मग पेज लाईक करून घ्या. ओके, चला लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोवर टाटा, बाय बाय, टेक केअर.